सोमवार को भाजपा महिला अगाड़ी की ओर से शहर और जिले में महिलाओं पर हो रहे अत्याचारों के खिलाफ आंदोलन किया गया। सोमवार को भाजपा महिला अगाड़ी की ओर से शहर और नागपुर जिले में महिला अत्याचारों के खिलाफ शहर के विविध जगहों पर महाराष्ट्र सरकार के खिलाफ आंदोलन किया गया। शहर के प्रताप नगर चौक पर पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले की उपस्थिति में महिलाओं का आंदोलन किया गया। आंदोलन में महाराष्ट्र के मुख्यमंत्री, गृह मंत्री और पालक मंत्री के खिलाफ नारेबाजी की गई है। पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि महाराष्ट्र में महिला सुरक्षित नहीं है, गृह मंत्री के ही गृह नगरी में खुलेआम हत्याएं होती है, इस ओर महाराष्ट्र सरकार का ध्यान नहीं है। महाराष्ट्र में महिला अत्याचाराचे मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढलेले आहेत। 3 वर्षाच्या मुलीपासून तर महिलापर्यंत रोजच्या रोज वाईट घटना घडतात। गृहमंत्र्याच्या शहरामध्ये गृहमंत्र्याच्या घराजवळ खुला मर्डर होतोय। महिला अत्याचाराच्या या 3 महिन्यात महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्यांनी 700 ठिकाणी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला या सरकारच्या विरुद्ध रस्त्यावर आलेल्या आहेत। महाराष्ट्र सरकार दखल घेत नाही आहे, महाराष्ट्र सरकारचा वचक गेला आहे, गृहमंत्र्याला कोणी घाबरत नाही आहे आणि त्यामुळं आज महिलांनी एल्गार पुकारला, आक्रोश पुकारलेला आहे। या आक्रोशाचं आज आंदोलनामध्ये रूपांतर झालं आहे। महाराष्ट्र सरकारने जर आज आक्रोश आंदोलनाची दखल घेतली नाही, आमच्या महिलांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठं जनआंदोलन आम्ही करू। आजचं आंदोलन हे लाखो महिला रस्त्यावर आहेत, लाखो महिलांनी आक्रोश पुकारलेला आहे। महाराष्ट्र सरकारने जागा झाला पाहिजे आणि महिलांवरचे अत्याचार त्या ठिकाणी थांबले पाहिजे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोर के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, इंडीसीएन न्यूज, नागपूर।